भाजी काय बनवावीशीच नसल किंवा घरात भाजीला काही नसल तर नक्की बनवून पहा ही स्वादिष्ट अशी भाजी। याला लागणारं साहित्य आमकाच घरात असतंच। ही भाजी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबतही खाऊ शकता। पूर्ण व्हिडिओ पहा, रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी अर्चना, गावकडच्या रेसिपी या चॅनलवर तुम स्वागत। मी तुम्ही भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे, टमाटो घेतलेला आहे आणि अद्रक घेतलेली आहे। ते मिक्सरला पूर्ण बारीक करून घ्यायचं, ते पाणी टाकायची गरज नाही टमाटोच्या ओलसरपणामुळं। ते वाटण करून घेऊ। तो कांदा असा उभा कट करून घेतलेला आहे, तो थोडासा ओवा घेतलेला आहे हातावर, असं कुसकरून टाकायच्यामध्ये। हिरवी मिरची बारीक कट करून, हळद टाकायची, मीठ, ते हातानेच थोडंसं मिक्स करून घ्यायचं। इथं एक चमचा बेसन पीठ घेतलेलं आहे, ते बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं यामध्ये। बेसन पीठ जास्त वापरायचं नाही, फक्त एकच चमचा घेतलेला आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे ना, ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। कांद्याच्या ओलसरपणात जेवढं पीठ बसल बेसन पीठ तेवढंच मिक्स करायचं, आणि पाण्याचा अजिबात वापर नाही करायचा। आता हे तयार झालेलं आहे मिक्सर। इथं तेल तापायला ठेवलेलं, तेल व्यवस्थित तापलेलं आहे, मग त्यामध्ये सोडून घ्यायचं असे, असे मोकळे मोकळे सोडायचे, छान असं तळून घ्यायचं। करपू द्यायचे नाही, तर फक्त छान असा रंग येईपर्यंत। आता इथं व्यवस्थित असा रंग आलेला आहे, काढून घेऊ। बाकी उरलेली या पद्धतीने तळून घ्यायचे। सगळे तळून झालेले आहेत, काही तेल शिल्लक ठेवलेले यामध्ये। आता हे वाटण घालायचं, व्यवस्थित असं परतून घ्यायचं। परतताना गॅसच्यात कमीच ठेवायची, छान असा सुगंध सुटेपर्यंत, कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं। यामध्ये हळद, घरगुती मसाला, काळं तिखट, गॅसच्यात एकदम मंद ठेवून व्यवस्थित असं परतून घ्यायचं। ते व्यवस्थित असं परतून झालेलं आहे, छान असा रंग आलेला आहे। यामध्ये आता पाणी टाकायचं गरजेनुसार। पाणी टाकल्यानंतर गॅसच्याच वाढवायचे। आता रश्श्यासाठी चवीनुसार मीठ, तिथं उकळी आलेली गॅसच्याच एकदम मंद करायची, यामध्ये टाकून देऊ। फक्त 2 मिनिटासाठी मंदाच्या ठेवून द्यायचं। इथं 2 मिनिटं झालेली गॅस बंद करून टाकायचा बारीक कट केलेली कोथिंबीर। तर छान अशी रेसिपी तयार झालेली, आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपी लाईक करा आणि शेअर करा।